सांगोला तालुक्यामध्ये घेरडी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर येत नव्हता, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला होता. इंजेक्शन मारायचं का सलाईन लावायचे? सलाईन लावायचे म्हणून. मग काय लावतात का नाही लावतात? डॉक्टर आहेत का? नाहीत डॉक्टर, नाहीत. सलाईन लावत नाहीत म्हणजे जावा तुम्ही उद्या ये जावा. काय म्हणते ती? उद्या या, उद्या या म्हणते. डॉक्टर नाहीत म्हणजे सांगते? नाहीत मग सांगितले जायचंय. आमच्यातली एक येते बसले नाही जावं म्हणते, त्याचा डॉक्टर येत नाही. तर जे पेशंट असतील काय असतील त्यांचं म्हणजे तुम्हाला काय बोलणं वगैरे खावं लागत असेल ना, की डॉक्टर नाही तिथं आम्हाला इंजेक्शन मारत नाही, तुम्ही सलाईन देत नाही, गोळ्या देत नाही त्या, असं ह्या बाबतीत तुम्ही काय कुठं तक्रार वगैरे काय वरिष्ठांकडे केली आहे का? नाही. हो सांगितलं की डॉक्टर इथं नेहमी पाहिजेत म्हणून. नेहमी पाहिजेत म्हणल्यावर लोक आता मग तालुक्याचे डॉक्टर टाकले, पंढरपूर तालुक्याचे डॉक्टर टाकले आपल्याला. पण 12 आमचे पण जाते. मी हा व्हिडिओ बनविला त्या टायमालाच माझ्याबरोबर समुदायाला घेऊन सांगोला तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना जाऊन भेट दिली व त्यांना सांगितले की जवळजवळ त्या घेरडी गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 11 गावे आहेत. 11 गावातील जवळजवळ 15,000 लोकांना तेथील सुविधाचा लाभापासून ते वंचित राहिलेले आहेत, त्यामुळे तिथे डॉक्टरची व्यवस्था झाली पाहिजे. अशा समुदायाने आम्ही डॉक्टरला सांगितल्यानंतर त्या डॉक्टरांनी आम्हाला सहकार्य केलं व जवळजवळ आता 2 महिने झाले डॉक्टर त्या ठिकाणी त्या दवाखान्यामध्ये आलेले आहेत. 4 ते 5 महिने डॉक्टर नव्हते, ते डॉक्टर नसल्यामुळे पेशंट ओपीडी पण कमी होती. पण मी आल्यापासून जर आता पेशंटमध्ये दर महिन्याला मी 300 ते 350 ओपीडी वाढ करत आहे, आणि माझ्या त्याने जेवढं होतं तेवढं मी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, आणि मी राहायला इथं असल्यामुळे काही लोकांना प्रॉब्लेम येत नाही. आमच्या चॅनलने जी बातमी दिली ते त्या बातमीमुळे डॉक्टर आम्हाला मिळाला. आता चांगलं व्यवस्थित आहे, कोणाची तक्रार नाहीत, व्यवस्थित चालू आहे. आणि बातमी दिल्याबद्दल तुमचे चॅनलचं आभार आहे. तसं आता दवाखान्यामध्ये औषधाचा साठा वगैरे सगळं भरपूर आहे. साठा एक बरोबर बायकांच्या तपासणी, डिलिव्हरी, ऑपरेशन, लसीकरण व्यवस्थित कार्यक्रम चालू आहे. मी अनिल, महाराष्ट्रातून, इंडिया अनहर्डसाठी.